मालेगाव येथे पश्चिम भागा सहित तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या बघता ही चिंताजनक बाब बनली असून यावर त्वरित काहीतरी उपाययोजना करावी यासाठी विचार विनिमय करण्यासाठी राज्याचे कृषी मंत्री नंदा दादासाहेब भुसे यांनी आज शासकीय विश्रामगृहात सर्वपक्षीय बैठक बोलावली होती। सदर बैठकीत विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त दीपक कासार, उपायुक्त नितीन कापडणीस, आरोग्य अधिकारी डॉक्टर सपना ठाकरे याही उपस्थित होत्या। यावेळी नागरिक नियमांचे पालन करत नाही त्यामुळे नागरिकांवर नियमांची सक्ती झाली पाहिजे, त्याचबरोबर रुग्णांना योग्य सेवा मिळायला हवी, खासगी रुग्णालयांनी देखील सेवा दिली पाहिजे, औषधांचा तुटवडा वाचता कामा नये, तसेच रुग्णांच्या सोयी सुविधा व स्वच्छतागृह हे स्वच्छ झाले पाहिजे, तसेच वार्डा वार्डात मेडिकल चेकअप कॅम्प उभारले पाहिजे असे निर्देश नामदार कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले। तसेच जर नागरिक नियमांचे पालन करणार नसतील तर अशाच प्रकारे रुग्ण वाढत राहिले तर नाईलाजास्त तो लॉकडाऊन करावा लागेल असा स्पष्ट संदेश यावेळी या दरम्यान दिला गेला। या चर्चेत सुनील आबा गायकवाड, हरिप्रसाद गुप्ता, डॉक्टर जयंत पवार, दिनेश ठाकरे, भारत चव्हाण, मदन बापू गायकवाड, संजय दुसाने, रामा मिस्त्री, भरत बागुल, प्रमोद शुक्ला, सुनील देवरे, केवळ आप्पा हिरे, संदीप पवार, सुधीर जाधव, दिलीप अहिरे, धर्मा अण्णा भांबरे, विवेक वाळुळे यांच्यासहित राजकीय पक्षाचे विविध कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। त्याच्यासोबत त्याच्यासाठी उपचाराचं जी डॉक्टर वगैरे यंत्रणा आहे त्याची पण व्यवस्था करणं आणि आता जे काही मुद्द्यांवर आपण चर्चा केलेली आहे की मास्क वापरणं, काही भागामध्ये स्वॅब दिले तर आपण त्याच्यामुळे पेशंट दिसून येत नाही अशी पण काही तक्रार येते आहे। तर टेस्ट जास्ती झाल्या पाहिजे, टेस्ट जास्ती झाल्या तर पेशंट्स आपल्याला दिसून येतील, तर टेस्ट जास्ती वाढवा। पोलीस विभागाशी पण मी बोलतो, पोलिसांचं पण मी ही बैठक झाली की पोलीस डिपार्टमेंटला पण बोलून त्यांच्याशी पण मी काही गोष्टी चर्चा करतो। ॲडिशनल हॉस्पिटलचा जो मुद्दा आहे तो ताबडतोबीने झाला पाहिजे। MHGला स्वच्छतेच्या संदर्भातल्या सारख्या तक्रारी आहेत, तर तिथं स्वच्छता दिवसातनं दोन वेळेस तिथं स्वच्छता झाली पाहिजे आणि पिण्याच्या पाण्याच्या साठी जे नळ आहे तिथंच ते भांडी वगैरे धुतली जातात, तर पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था मी एक टाकी पाठवून देतो, ती पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करू। मला वाटतं की आपण सर्वजण मिळून प्रशासन पण आणि आपण पण नागरिकांना पण आपण समजून सांगू, विनंती करू, आवाहन करू की संख्या वाढते आहे, आपण काळजी घ्या, 2-5 दिवस जर आकडेवारी अशीच वाढत राहिली तर मग कदाचित लॉकडाऊनचा पण निर्णय आपल्याला सगळ्यांना मिळून करावा लागेल। आज आपण विनंती आवाहन करू की याची काळजी घ्या, कारण नसताना रस्त्यावर कुठे कुठे गर्दी करू नका। आता जे आपण ठरलं की मास्क वगैरे लावणं त्या सगळ्या गोष्टींचं आपण पालन करू। भाजी मार्केटच्या संदर्भातल्या गर्दी होते आहे त्याचा गंभीरपणे आपण जरा विचार करा। खासगी डॉक्टर्सची तुम्ही तातडीने बैठक घ्या, त्यांना प्राथमिक पातळीवर तर तो करोना पॉझिटिव्ह पण नाही तरी तुम्ही उपचार करणार नाही तर ही गोष्ट काय बरोबर नाही। आणि करोना पॉझिटिव्ह जरी असला तर काय तुम्हाला तुमच्या हॉस्पिटलमध्ये एक बाजूला व्यवस्था करता येईल आणि त्या दृष्टिकोनातून त्याच्यावर उपचार करता येईल आणि योजना ज्या हॉस्पिटलला आहे त्याने तर ते केलंच पाहिजे, कंपल्शनच आहे, नियमच आहे त्याचा, तर त्या नियमाची कशी अंमलबजावणी करता येईल ते पण तुम्ही बघा। त्यातलं त्यात लहान या सर्व गोष्टींची अंमलबजावणी आजच झाली पाहिजे। लहान मुलांच्या डॉक्टरच्या संदर्भामध्ये जास्ती सूचना आहे, तर तो जरा विषय गांभीर्याने घ्या। फिरते विक्रेत्याच्या संदर्भामध्ये पण जरा काळजी घ्या की बाबा सगळा प्रसाद तू वाटत त्यांची कंपल्सरी टेस्ट झाली पाहिजे सर्वांची, त्यांचा टेस्ट करा, जे काही इंजेक्शन विषय आहे
काही इंजेक्शन्स महापालिका पातळीवर तुम्ही खरेदी करून ठेवा की जेणेकरून गोरगरीब पेशंट जर असला आणि त्याला जर त्या इंजेक्शनची गरज पडली तर त्याला आपण घेऊ शकतो पाहिजे, तर ते घेतले का? हां, कधी येत आहे? हां, ते तुम्ही या संदर्भात 10 तारखेला एक पत्र पाठवलेलं आहे, त्या पत्रामध्ये त्यांनी कोविड पेशंटसाठी लागणारे जे औषध आहे या किमान 30 सिरेल आहे, त्या 30 सिरेलचं साठा किती लागतोय हे वारंवार त्यांच्याकडे मागणी केली, पण आत्या पावंत त्यांना ते भेटले नाही. मालेगाव महापालिका क्षेत्रामध्ये पेशंटची संख्या कोरोना वाढते आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली, महापालिकेचे अधिकारी पण उपस्थित होते आणि म्हणून वाढत्या पेशंटची संख्या लक्षात घेता त्यांची व्यवस्था करणं, डॉक्टरांची व्यवस्था करणं, त्याच्यासाठी लागणारे औषधं, इतर उपचाराची व्यवस्था करणं, काही खाजगी दवाखान्यांमध्ये पण या पेशंट्सला उपचाराची व्यवस्था झाली पाहिजे. त्याच्यासोबतच मालेगावकरांना विनंती आव्हान आहे, कृपा करून आपण काळजी घ्या, ज्याची आवश्यकता नसेल घराच्या बाहेर पडू नका, बाहेरही फिजिकल डिस्टन्स ठेवण्याचा त्या ठिकाणी आपण प्रयत्न करा, नाहक गर्दी करू नका. त्याच्यासोबतच जर अशीच संख्या वाढत राहिली तर कदाचित येणाऱ्या कालावधीमध्ये लॉकडाऊन सारखा सुद्धा निर्णय प्रशासनाला त्या ठिकाणी करावं लागेल, अशी वेळ कृपा करून येऊ देऊ नका. त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी काळजी घ्या अशी मी संपूर्ण मालेगावकरांना विनंती नम्र आवाहन करतो. त्याच्यासोबतच प्रत्येक एरिया वाईज प्राथमिक पातळीवर तपासणी करण्याचे कॅम्प पण महापालिकेच्या वतीने लावण्यात येणार आहेत, त्याच्यामध्ये नागरिकांनी स्वतःहून तपासणी करून घ्या, जर आपल्याला या संदर्भातले काही लक्षणं दिसून येत असतील तर तातडीने त्याच्यावर उपचार करून घ्या अशी पण विनंती आव्हान करतो. कंटेनमेंट झोन फक्त कागदावरच येत आहेत, हे प्रतिबंध करण्याचा शासनाने काही निधी दिला का महानगरपालिकेला? महापालिकेला या संदर्भामध्ये कोरोनाच्या उपचाराच्यासाठी गेल्या 10-15 दिवसापूर्वीच 2 कोटी रुपयाचा निधी वर्ग केलेला आहे, आणखी त्याच्यासाठी उपचाराच्यासाठी निधीची आवश्यकता असेल तर सरकारच्या वतीने निधी दिला जाईल. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.